Good morning, friends. Now, again, from previous lecture, we have to again continue maximum expression for the maximum lag angle and beta. In previous lecture, we were discussed about the transfer function for the lag compensator and basic difference between lag and lead compensator. Basic difference between terminologies of the lag and lead compensator, S domain and Y domain. S domain characteristics of the S domain characteristics of the lag and lead compensator. Similarly, in this lecture, we have to discuss the expression for the derive an expression for the maximum phase lag angle and parameter beta. In previous lecture, we have to identify where to get the transfer function. That transfer function for the lag compensator, we know. Now, we know that the transfer function for lag compensator. Okay, lag compensator साठी आपण transfer function calculate केला होता. त्या transfer function काय होतं ते सगळ्यांनी transfer function लिहून घ्या. त्या transfer function ही E O of S upon E I of S is equal to 1 by beta into S plus 1 by T upon S plus 1 upon beta T. त्याला आपण असं लिहू शकतो 1 plus T S upon 1 plus beta T S. ठीक आहे, याला आपण असं लिहून घेतलं. सो E O of S upon EI of S is equal to 1 plus TS upon 1 plus beta TS. Now, आता आपल्याला इन फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये लिहायचं असेल तर काय करतो? फॉर फ्रिक्वेन्सी डोमेन, फॉर फ्रिक्वेन्सी डोमेन पुट S इज इक्वल टू जे ओमेगा. नाउ EO ऑफ J ओमेगा upon EI of J omega is equal to 1 plus T J omega upon 1 plus beta T J omega. Now, आता आपण मॅग्निट्यूड जर काढायचा असला याचा तर कसं काढतो? एक मिनिट, जस्ट वेट. मॅग्निट्यूड जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कसं कॅल्क्युलेट करू? तर मॉड काढावं लागते आपल्याला त्याचा. तर कसं काढतो आपण मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड म्हणजे एम. नाव मॅग्निट्यूड म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? मॅग्निट्यूड, और त्यालाच आपण एम म्हणतो. कसं काढतो? मॉड ऑफ ई आय ऑफ जे ओमेगा अपॉन ई ऑफ ओमेगा अपॉन ई आय ऑफ जे ओमेगा इज इक्वल टू मॉड ऑफ 1 प्लस T J omega upon 1 plus beta T J omega. काय राहते फॉर्म्युला मॉडचा? मॉड मध्ये आपण काय करतो? नॉर्मली अंडर रूट M इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस T स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस
बीटा स्क्वेअर टी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तर इथे काय भेटला आपल्याला हा मॅग्नेट्यूड, त्याला काय म्हणू आपण मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूड ऑफ ट्रान्सफर फंक्शन. आता इथे भेटायला इक्वेशन नंबर वन सपोज टू बी. सिमिलरली जर आपल्याला फेज अँगल जर कॅल्क्युलेट करायचा असला तर आपण कसा करतो फेज अँगल, तर फेज अँगल जर कॅल्क्युलेट करायचा असला तर अँगल ऑफ ई ओ ऑफ यस अपॉन ई आय ऑफ यस इज इक्वल टू अँगल ऑफ वन प्लस टी जे ओमेगा अपॉन वन प्लस बीटा टी जे ओमेगा. बरोबर. नाउ अँगल ऑफ ई ओ ऑफ यस अपॉन ई आय ऑफ यस इज इक्वल टू काय लिहितो आपण अँगल टॅन इनवर्स ऑफ, टॅन इनवर्स ऑफ ओमेगा टी मायनस, कारण न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये मायनस टॅन इनवर्स ऑफ, टॅन इनवर्स ऑफ अल्फा सॉरी बीटा ओमेगा टी, बीटा ओमेगा टी. नाउ दिस इज द, याला काय म्हणू आपण फाय, दॅट इज द फाय टॅन इनवर्स ऑफ ओमेगा टी मायनस टॅन इनवर्स ऑफ बीटा ओमेगा टी. आणि मॅग्नेट्यूड काय भेटला होता, मॅग्नेट्यूड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ वन प्लस टी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ वन प्लस बीटा स्क्वेअर टी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. दिस इज, नाउ दिस इज द इक्वेशन नंबर टू अँड दिस इज द इक्वेशन नंबर वन. आता हे इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू आपल्याला भेटले, ज्याच्यावरून आपण आता मॅक्झिमम लॅग अँगल फाय आणि बीटा याच्यामध्ये रिलेशनशिप काढू शकतो, या दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नाव ती कॅल्क्युलेट करायसाठी आपण काय करू, मॅक्झिमम रिलेशनशिप याची काढायची आपल्याला मॅक्झिमम, तर मॅक्झिमा कंडिशन घेतो फॉर मॅक्झिमम कॅल्क्युलेशन, फॉर फायम कॅल्क्युलेशन, फॉर मॅक्झिमम कॅल्क्युलेशन इक्वेट दॅट फाय विथ रिस्पेक्ट टू चेंजेस पॅरामीटर, दॅट इज द चेंजिंग पॅरामीटर कोणासोबत चेंज होते नॉर्मली फाय विथ रिस्पेक्ट टू ओमेगा, कारण अँगुलर दिस इज नॉट अ टाइम डोमेन, दिस इज द ओमेगा अँगुलर फ्रिक्वेन्सी डोमेन, दॅट वॉज डी फाय बाय डी ओमेगा, बिकॉज ओमेगा जे ओमेगा पुट केलेला आहे आपण एच च्या जागेवर, म्हणजे ओमेगा चेंज होते झिरो टू इन्फिनिटी, दॅट्स वाय फायचा चेंजेस होईल विथ रिस्पेक्ट टू ओमेगा, त्याच्यामुळे आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू चेंज होत आहे फाय सोबत. फाय कशामुळे चेंज होईल, ड्यू टू द चेंज इन द ओमेगा, म्हणून डी फाय बाय डी ओमेगा इज इक्वल टू झिरो आपण पुट केलं. नेक्स्ट नेक्स्ट डी फाय बाय डी ओमेगा पुट केलं. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी फाय, फाय ची व्हॅल्यू आपण आताच काढली, काय आहे फाय ची व्हॅल्यू ते पुट करून घ्या. नाउ डी बाय डी ओमेगा दॅट इज टॅन इनवर्स ऑफ ओमेगा टी मायनस टॅन इनवर्स ऑफ बीटा ओमेगा टी इज इक्वल टू झिरो. नाव डिफरन्शिएट केल्यानंतर काय भेटणार तुम्हाला, नाव डिफरन्शिएट करा तर तुम्हाला काय भेटते सॉल्व केल्यानंतर, देन वी आर गेटिंग डिफरन्शिएशन आफ्टर डिफरन्शिएशन ओमेगा एम इज इक्वल टू वन अपॉन टी रूट ऑफ बीटा दॅट इज इक्वल टू, ते आपल्याला मिळते दॅट इज इक्वल टू ओमेगा एम, ओमेगा एम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 बाय टी इन टू वन अपॉन बीटा टी असं आपण लिहू शकतो. दिस इज द फेज अँगल लॅग अँड इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू दॅट इज द ओमेगा एम इज द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऍट विच द मॅक्झिमम फेज अँगल फायम अचीव, दिस इज द ओमेगा एम विच इज ऍट विच द मॅक्झिमम फेज अँगल फायम, मॅक्झिमम फेज अँगल दॅट इज द मॅक्झिमम फेज लॅग अँगल ड्युरिंग द लॅग कॉम्पन्सेटर, ड्युरिंग द लॅग कॉम्पन्सेटर. नाव आता याच्यात टोटल किती दोन कॉर्नर फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळतात आपण बघितलं होतं ट्रान्सफर फंक्शन मध्ये, ओमेगा सी वन भेटणार आणि ओमेगा सी टू भेटणार. कोणत्या कोणत्या ट्रान्सफर फंक्शन मध्ये पहिली कॉर्नर फ्रिक्वेन्सी नेहमी राहते वन बाय टी आणि दुसरी कॉर्नर फ्रिक्वेन्सी राहील वन बाय सी टू वन अपॉन बीटा टी. आणि आपल्या लीड कॉम्पन्सेटर मध्ये काय, सॉरी लीड मध्ये काय होती ओमेगा सी वन काय होतं वन बाय टी आणि ओमेगा सी टू काय होती वन अपॉन अल्फा टी. हा पण एक डिफरन्स लॅग आणि लीड मध्ये आहे, हा लीड कॉम्पन्सेटरचा आहे आणि आपण आता जे काढलं लॅग कॉम्पन्सेटरची कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा सी वन वन बाय टी
and omega c2 1 upon beta t. Now this is the relationship between omega m and similarly omega m and beta omega m and beta he relationship hai. तो अशा पद्धति ने अपने मैक्सिमम फेज फ्रीक्वेंसी एंड बीटा रिलेशनशिप मिला मैक्सिमम फेज एंगल फायम बोड़े प्लॉट वरुण कैलक्युलेट करू शकतो. बोड़े प्लॉट वरुण अपन जेव अपने ओमेगा एम आणि बीटा कैलक्युलेट करू तेव अपने ओमेगा एम कैलक्युलेट हो. ओमेगा एम इथे अपने यूजिंग बोड़े प्लॉट और एनी ऑफ द टेक्निक्स मग अपन बोड़े प्लॉट वरुण फायम मैक्सिमम फेज एंगल फेज मार्जिन म्हणतो. फेज मार्जिन मैक्सिमम फेज मार्जिन कुठे अचीव होते ते आपण कैलक्युलेट करू शकतो. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर कुठपर्यंत सॉल्व करायचं ओमेगा एम इज इक्वल टू रूट ऑफ 1 बाय टी एंड 1 अपॉन बीटा टी एंड सिमिलरली द टू कॉर्नर फ्रिक्वेन्सी ऑफ द लैग कॉम्पन्सेटर आर त्याच्यानंतर लिहायचं टू कॉर्नर फ्रिक्वेन्सी फॉर लैग कॉम्पन्सेटर टू कॉर्नर फ्रिक्वेन्सी कुठल्या कुठल्या राहतील. फर्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी इज ओमेगा सी वन एंड सेकंड कॉर्नर फ्रिक्वेन्सी इज द ओमेगा सी टू. अशा पद्धतीने दोन कॉर्नर फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये राहतील. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम फेज लॅंग एंगल अँड बीटा रिलेशनशिप बिटवीन मॅक्झिमम फेज एंगल और मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ओमेगा एम वर्सेस बीटा. ठीक आहे, ह्या दोन रिलेशनशिप त्याच्यामध्ये येतात. नाव नेक्स्ट टॉपिक इज नाउ पोलर प्लॉट फॉर द लैग कॉम्पन्सेटर. आता पोलर प्लॉट कसा ड्रॉ करतो आपण. पोलर प्लॉट मध्ये पण आपल्याला परत दोन वैल्यू लागतात. पोलर प्लॉट कशा ड्रॉ करतो आपण, रियल आणि इमेजिनरी एक्सिस वर करतो. तर पोलर प्लॉट जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला कोणत्या दोन वैल्यू लागतात, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द पोलर प्लॉट अँड एंडिंग पॉइंट ऑफ द पोलर प्लॉट ऑन द पोलर ऑन द लोकस विथ द पर्टिक्युलर मॅग्नेट्यूड अँड विथ द फेज अँगल. मागे आपण बघितलं होतं बरोबर. नाउ नेक्स्ट पोलर प्लॉट आपण बघू आता हाऊ टू ड्रॉ द पोलर प्लॉट फॉर द अवर लॅग कॉम्पन्सेटर. लॅग कॉम्पन्सेटर साठी आपण आता पोलर प्लॉट घेऊ. नाउ पोलर प्लॉट फॉर लॅग कॉम्पन्सेटर. पोलर प्लॉट फॉर द लॅग कॉम्पन्सेटर. नाउ मॅग्निट्यूड कंडिशन काय आहे आपल्याला माहिती आहे, अंडर रूट ऑफ 1 प्लस ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस बीटा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर. आणि फाय कंडिशन काय आताच आपण कॅल्क्युलेट केली, टॅन इनवर्स ऑफ ओमेगा टी मायनस टॅन इनवर्स ऑफ बीटा ओमेगा टी. हे दोन फॉर्म्युले आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2. तर पोलर प्लॉट आपण कसा ड्रॉ करतो, बाय वॅरिंग द व्हॅल्यू ऑफ ओमेगा फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. बरोबर आहे, याच्यावरून व्हॅरी करून आपण 0 टू इन्फिनिटी व्हॅरी करून आपण पोलर प्लॉट ड्रॉ करतो. बरोबर आहे, नाव पोलर प्लॉट ड्रॉ करू. नाव नेक्स्ट इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द पोलर प्लॉट. स्टार्टिंग पॉइंट काढून घेऊ पहिले. स्टार्टिंग पॉइंट कसा भेटणार, पुट ओमेगा इज इक्वल टू 0. ओमेगा इज इक्वल टू 0 पुट केल्यावर काय भेटणार, एम 0 आपल्याला भेटणार. एम 0 म्हणजे ओमेगा याच्यात पुट केला 0 तर काय भेटणार, एम 0 आपल्याला काय भेटणार, अंडर रूट ऑफ 1 प्लस 0. कारण ओमेगा 0 हा झाला 1 आणि फाय 0 काय भेटणार आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ 0 मायनस टॅन इनवर्स ऑफ 0 म्हणजे काय भेटणार, 0 डिग्रीज भेटणार. नेक्स्ट एंडिंग पॉइंट ऑफ द एंड पॉइंट ऑफ पोलर प्लॉट, पुट ओमेगा इज इक्वल टू इन्फिनिटी. नाव एम इन्फिनिटी काय भेटणार आपल्याला, आता बघा 1 प्लस इन्फिनिटी काय भेटेल, दॅट इज इक्वल टू 1 प्लस इन्फिनिटी प्लस बीटा स्क्वेअर इथे आपल्याला राहील. बरोबर आहे, इंटू बीटा स्क्वेअर बरोबर इंटू टी स्क्वेअर समजा. तर इथे हा येतो म्हणते 1 अपॉन बीटा. सिमिलरली फाय काय भेटणार, फाय इन्फिनिटी 0 भेटणार, टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी 0. ओके,
Now this is the starting point and ending point. Now आता नेक्स्ट पैरामीटर कुठला काढतो आपण डायरेक्शन डायरेक्शन ऑफ पोलर प्लॉट डायरेक्शन ऑफ कसा रोटेट होईल तो डायरेक्शन म्हणजे एंडिंग पॉइंट स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग पॉइंट कडे जेव्हा पोलर प्लॉट जातो तर तो कोणत्या डायरेक्शननी जाईल तो क्लॉकवाईज जाईल की तो अँटी क्लॉकवाईज जाईल पोलर प्लॉट क्लॉकवाईज जाईल की अँटी क्लॉकवाईज जाईल ते आपल्याला इथे दिसणार तर कसं कॅल्क्युलेट करतो आपण डायरेक्शन फाय झिरो मायनस फाय इन्फिनिटी दॅट इज झिरो मायनस झिरो म्हणजे पॉझिटिव्ह मिळत आहे आन्सर पॉझिटिव्ह म्हणजे झिरोच आहे म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन दॅट इज द क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणून क्लॉकवाईज डायरेक्शन आपल्याला भेटणार कशाची स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग पॉइंट कडे जर पोलर प्लॉट जात असेल तो कसा जाईल क्लॉकवाईज डायरेक्शन ठीक आहे तर पोलर प्लॉट आपण ऑलरेडी बघितला होता बेसिक प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये त्या बेसिक वरूनच आपण कॅल्क्युलेट केलं नाव आता पोलर प्लॉट जर ड्रॉ करायचा आहे तर आपण पोलर प्लॉट ड्रॉ करून घेऊ इथे ग्राफ पेपर घेऊया एक आपण आणि ग्राफ पेपर वर पोलर प्लॉट ड्रॉ करू पोलर प्लॉट आर ड्रॉन बिटवीन रिअल अँड इमॅजिनरी ऍक्सिस मॅग्निट्यूड वर्सेस फेज अँगल मध्ये आपण ड्रॉ करतो पोलर प्लॉट तर बोडे प्लॉट पोलर प्लॉट हे सगळे करून घ्या आणि हे लॅग आणि लीड कॉम्पन्सेटर मध्ये पण त्याचे स्टँडर्ड बोडे प्लॉट आणि पोलर प्लॉट तर एक जनरलाइज पेपर वर काढले तरी चालतात पण न्यूमेरिकल सॉल्व करत असताना ते आपल्याला बोडे प्लॉट आणि स्पेशली रूट लोकस हे ग्राफ पेपर वरच ड्रॉ करावं लागतं तर आपण एक ग्राफ पेपर घेऊन घेऊ This is the graph paper. Now, या ग्राफ पेपर मध्ये आपण आता काय करून घेऊ एक ऍक्सिस ड्रॉ करून घेऊ रिअल आणि इमॅजिनरी ऍक्सिस आपल्याला लागतात नाव रिअल ऍक्सिस आपली एक घेऊन घेऊ जास्त डार्क झाली असेल ओके तर ही रिअल ऍक्सिस आहे आपली ओके एक हा आपण बोडे पोलर प्लॉट रफ पेज वरही काढू शकतो पण कन्सेप्ट समजण्यासाठी मी इथे तुमच्यासाठी ग्राफ पेपर इथे घेतलेला आहे सगळ्यांसाठी ओके नेक्स्ट सपोज याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो रिअल ऍक्सिस आणि इमॅजिनरी ऍक्सिसचा कन्सेप्ट आहे हा नाव ही आपली आहे जे ओमेगा ऍक्सिस ओके दिस इज द जे ओमेगा ऍक्सिस आणि याला आपण म्हणतो रिअल ऍक्सिस ओके जे ओमेगा ऍक्सिस आणि रिअल ऍक्सिस इथे आली ठीक आहे नेक्स्ट आपण याला काय म्हणतो हा किती डिग्री वर आहे हा झिरो डिग्री वर आहे क्लॉकवाईज जर रोटेट केला तर झिरो डिग्री आणि हा आहे 90 डिग्री प्लस इकडे जर आलो तर प्लस 180 डिग्री इकडे जर खाली आलो क्लॉकवाईज आपण परत तर हा आहे प्लस 270 आणि परत इकडे क्लॉकवाईज रिटर्न आलो तर हा प्लस 360 डिग्री ओके अँटी क्लॉकवाईज जर आलो तर झिरो हा यालाच काय म्हणू आपण मायनस 90 त्याच्यानंतर इकडे रिटर्न आलो मायनस 180 इकडे रिटर्न आलो तर मायनस 270 अँटी क्लॉकवाईज आणि इकडे आलो तर मायनस 360 म्हणजे मल्टिपल ऍक्सिस सेम अँगल इज डिफरंट अँगल आहे जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर आपण गेलो तर नाव
आता आपण काय कंसीडर करू, एक स्टार्टिंग एंड एंगल आणि स्टार्टिंग पॉइंट एंड एंडिंग पॉइंट. आपला स्टार्टिंग पॉइंट काय होता कॅल्क्युलेशन नुसार आपण जर बघितला तर, कॅल्क्युलेशन नुसार आपला स्टार्टिंग पॉइंट होता, स्टार्टिंग पॉइंट होता आपला, याला आपण जर इथे लिहून घेतलं तर स्टार्टिंग पॉइंट कम्प्लिटली काय होता वन ऍट एन अँगल ऑफ झिरो डिग्री, आणि दुसरा काय होता वन बाय बीटा ऍट एन अँगल ऑफ झिरो डिग्री. आणि बीटा नेहमी कुठं असते, वन टू इन्फिनिटी असते. बीटा इज व्हॅल्यू इज ऑलवेज बिटवीन वन टू इन्फिनिटी, बीटाची व्हॅल्यू ही नेहमी वन टू इन्फिनिटी असते. तोच जर अल्फा बघितला तर तो वन पेक्षा काय असतो नेहमी लेस, म्हणजे झिरो टू वनच असते तो, ठीक आहे. तर बीटा आणि हा अल्फा पॅरामीटर रिलेटेड विथ लॅग कॉम्पन्सेटर, आणि हा कशाशी रिलेटेड, सॉरी अल्फा पॅरामीटर आर रिलेटेड विथ लीड कॉम्पन्सेटर, आणि आपण लॅग बघतोय तर लॅग कॉम्पन्सेटर साठी बीटा इज वन प्लस अप टू वन टू इन्फिनिटी, तर वन टू इन्फिनिटी व्हॅल्यू राहील, ठीक आहे. वन बाय बीटा आपण एक व्हॅल्यू जर कन्सिडर केली फॉर एक्झाम्पल, तर आपण कन्सिडर करू शकतो व्हॅल्यू. ग्राफ पेपरवर आलो आता. स्टार्टिंग पॉइंट आपला काय होता, स्टार्टिंग पॉइंट इज द वन ऍट एन अँगल ऑफ झिरो, स्टार्टिंग पॉइंट इज द वन ऍट एन अँगल ऑफ झिरो. नाव दिस इज द सपोज टू बी नोट डाऊन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, हे पॉइंट आपण नोट डाऊन करून घेतले सपोज ग्राफ पेपरवर. नाव फर्स्ट पॉइंट इज द स्टार्टिंग पॉइंट इज द वन ऍट एन अँगल ऑफ झिरो. तो वन कुठं आहे बघून घ्या ग्राफ पेपरवर, वन घेऊन घेऊ आपला वन, हा आपला वन आहे स्टार्टिंग पॉइंट वन, आणि ऍट एन अँगल ऑफ झिरो, ऍट एन अँगल ऑफ काय वन, ऍट एन अँगल ऑफ झिरो दॅट इज द यम झिरो आपण म्हणू, ऍट एन अँगल ऑफ फाय झिरो यालाच काय म्हणतो आपण स्टार्टिंग पॉइंट, ठीक आहे स्टार्टिंग पॉइंट. नाव नेक्स्ट पॉइंट इज द वन बाय बीटा, वन बाय बीटा सॉरी हा नेक्स्ट वन आहे. समजा आपण काय करून घेऊ, थोडे पॉइंट्स मोठे घेऊन घेऊ डिफरन्स, म्हणजे कसं ग्राफ थोडा प्रॉपर आपल्याला दिसेल. फॉर एक्झाम्पल मला काय म्हणायचं आहे इथून घेऊन घ्या, कारण की वन बाय बीटा म्हणजे काय होईल, व्ही व्हॅल्यू जी राहील वन पेक्षा कमी येईल, कारण बीटाची व्हॅल्यू किती आहे जी वन टू इन्फिनिटी व्हॅली. समजा आपण बीटा कन्सिडर केला टेनच, तर बीटा किती वन, तर दुसरा व्हॅल्यू कितीवर आहे वन बाय बीटा ऍट एन अँगल ऑफ झिरो वर आहे, तर वन बाय बीटा म्हणजे किती वन बाय टेन, म्हणजे ऍट एन अँगल ऑफ झिरो, वन बाय टेन म्हणजे किती झिरो पॉईंट वन ऍट एन अँगल ऑफ झिरो, तर त्या हिशोबाने व्हॅल्यू घ्यावं लागेल. समजा आपण इथं घेतलं, इथे आपण घेऊ सपोज फॉर एक्झाम्पल झिरो पॉईंट वन, झिरो पॉईंट झिरो पॉईंट थ्री, झिरो पॉईंट सिक्स, झिरो पॉईंट नाईन, आणि हा सपोज कसं डिफरन्स समजणार, ओके झिरो पॉईंट वन आहे, झिरो पॉईंट झिरो पॉईंट टू, झिरो पॉईंट थ्री, झिरो पॉईंट फोर, झिरो पॉईंट फाईव्ह, झिरो पॉईंट सिक्स, झिरो पॉईंट सेवन, झिरो पॉईंट एट, झिरो पॉईंट नाईन आणि वन, असं समजा आपण घेतलं. तर स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे, वन वर आहे, वन ऍट एन अँगल ऑफ वन, वन ऍट एन अँगल ऑफ झिरो स्टार्टिंग पॉईंट, त्याला आपण म्हणतो स्टार्टिंग पॉईंट, बरोबर स्टार्ट पॉईंट यम झिरो ऍट एन अँगल ऑफ फाय झिरो, ठीक आहे. आणि एंडिंग पॉईंट कुठे आहे आपला, एंडिंग पॉईंट आहे वन बाय बीटा ऍट एन अँगल ऑफ झिरो. बीटा कन्सिडर केला सपोज टू बी टेन, तर किती होता व्हॅल्यू पॉईंट वन ऍट एन अँगल ऑफ झिरो, म्हणजे इथे येत आहे वन बाय बीटा ऍट एन अँगल ऑफ झिरो, तर इथे हा पॉइंट आपला झाला एंडिंग पॉइंट. दिस इज द एंड पॉइंट, दिस इज द स्टार्ट पॉइंट, ठीक आहे, दिस इज द स्टार्ट पॉइंट. नेक्स्ट नेक्स्ट काय म्हटलं होतं, नेक्स्ट कॅल्क्युलेशन काय केलं आपण, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पोलर प्लॉट, काय क्लॉक वाईज डायरेक्शन, पोलर प्लॉटची डायरेक्शन काय आहे, क्लॉक वाईज आहे, बरोबर. आणि पोलर प्लॉट हा क्लॉक वाईज इकडून स्टार्ट होईल स्टार्टिंग पॉइंट पासून, आणि क्लॉक वाईज इकडे जाईल, कारण वरून नाही जाणार, वरून जर गेला तर अँटी क्लॉक वाईज, तर खालून तो पोलर प्लॉट जाईल, खालून तो पोलर प्लॉट जाईल आणि परत इथं एंड होईल, कारण इथे तो झिरो डिग्रीला फॉलो करेल, बरोबर आहे. इथून स्टार्ट होताना कितीनी निघत आहे, वन ऍट एन अँगल ऑफ झिरोनी फॉलो करत आहे, आणि एंड कितीनी होत आहे पॉईंट वन ऍट एन अँगल ऑफ झिरोनी, कारण वन बाय बीटा आपण कुठ काय केला, बीटाची व्हॅल्यू टेन म्हणून वन ऑफ वन बाय टेन, बरोबर झिरो पॉईंट वन ऍट एन अँगल ऑफ झिरो एंडिंग पॉईंट.
तर स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट आपण कॅल्क्युलेट केले होते बरोबर, तर ते कॅल्क्युलेट केलेले किती होते, स्टार्टिंग पॉइंट वन ऍट अन अँगल ऑफ झिरो, वन ऍट अन अँगल ऑफ झिरो अँड एंडिंग पॉइंट काय आहे, वन बाय बीटा ऍट अन अँगल ऑफ झिरो बरोबर. नाव नेक्स्ट, तर आपल्याला इथे काय भेटते, नेक्स्ट स्टार्ट कुठून करायचा, आपण स्टार्टिंग पॉइंट पासून आणि एंड कुठे करता, एंड पॉइंटला स्टार्ट कुठून होत आहे, वन ऍट अन अँगल ऑफ झिरो, एंड कुठं होत आहे, झिरो पॉईंट वन ऍट अन अँगल ऑफ झिरो, आणि डायरेक्शन काय राहील, एंड टर्मिनेटिंग डायरेक्शन क्लॉक वाईज, तर क्लॉक वाईज कसा राहील, खालून आपण जर इकडे असा रोटेट केला तर तो काय होईल क्लॉक वाईज, तर असा झाला तुमचा पोलर प्लॉट. तर हा पोलर प्लॉट जो राहील तुमचा असा, इथून पोलर प्लॉट तुमचा ड्रॉ करू आपण, थोडा फेंट डार्क ड्रॉ करून घ्यायचा, डार्क ड्रॉ करून घ्यायचा, तर पोलर प्लॉट तुमचा असा झिरो ला फॉलो करेल, झिरो अँगल ला फॉलो करेल, आणि हा असा तुम्हाला ड्रॉ करायचा, तर क्लॉक वाईज डायरेक्शन, क्लॉक वाईज आहे म्हणून क्लॉक वाईज स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंटला एंड झाला. तर अशा पद्धतीने बोर्ड पोलर प्लॉट आपण बघितला. आणि पोलर प्लॉट जर आपण आपण जर बघितला होता लीड कॉम्पन्सेटर साठी, तर तो कसा होता, वरून गेला होता क्लॉक वाईज, आणि इथे कसा गेला, खालून गेलेला, कारण तो लॅग करत आहे, तर तो निगेटिव्ह ऍक्सिस मध्ये राहील आणि लीड कॉम्पन्सेटरचा पॉझिटिव्ह झोन मध्ये राहील. दिस इज द पॉझिटिव्ह क्वाड्रंट अँड दिस इज द निगेटिव्ह क्वाड्रंट, दॅट्स वाय दिस इज द लॅग, दिस इज द पोलर प्लॉट फॉर द पोलर प्लॉट फॉर द लॅग कॉम्पन्सेटर. तर लॅग कॉम्पन्सेटर साठी पोलर प्लॉट असा रफली पण ड्रॉ करू शकता किंवा एक बीटाची व्हॅल्यू कन्सिडर करू शकता काही पण, आणि त्यावरून तुम्ही ग्राफ पेपरवर पण ड्रॉ करून दाखवू शकता, आणि किंवा तुम्ही सिम्पल पेपरवर जर ड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला व्हॅल्यूज कन्सिडर करावं लागतील. फॉर एक्झाम्पल वन ऍट अन अँगल ऑफ झिरो तर इथे आहेच, आणि वन बाय बीटा तर ऑब्विसली वन पेक्षा कमीच राहील, कारण बीटाची व्हॅल्यू वन टू इन्फिनिटी राहते, तर वन अपॉन कोणताही व्हॅल्यू जर असला तर तो झिरो पॉईंटच्या खाली जाते, त्यामुळे सपोज टू बी पॉईंट वन ऍट अन अँगल ऑफ झिरो. तर अशा प्रकारे क्लॉकवाईज डायरेक्शन तुम्ही तो पोलर प्लॉट काढून दाखवू शकता सिम्पल पेपर. तर दिस इज द पोलर प्लॉट फॉर द लॅग कॉम्पन्सेटर. तर अशा पद्धतीने आपण पोलर प्लॉट ड्रॉ करतो. नाव इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस द बोडे प्लॉट फॉर द लॅग कॉम्पन्सेटर. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय बघणार आहे, बोडे प्लॉट फॉर द लॅग कॉम्पन्सेटर. ऑल्सो वी हॅव टू डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर स्टेप टू डिझाईन द लॅग कॉम्पन्सेटर युझिंग बोडे प्लॉट, म्हणजे बोडे प्लॉट युज करून लॅग कॉम्पन्सेटर कसं डिझाईन करायचं ते पण आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे, कारण याच्यावर न्यूमरिकल येतात. डिझाईन द बोडे प्लॉट, डिझाईन द लॅग कॉम्पन्सेटर युझिंग बोडे प्लॉट फॉर द गिव्हन ट्रान्सफर फंक्शन. एक ट्रान्सफर फंक्शन गिव्हन राहते, एक स्पेसिफाईड फेज मार्जिन गिव्हन असते आणि एक एरर कॉन्स्टंट दिलेलं असते. त्या करस्पॉन्डिंग एरर कॉन्स्टंट आणि स्पेसिफाईड फेज मार्जिन साठी आपल्याला गिव्हन ट्रान्सफर फंक्शन साठी एक लीड कॉम्पन्सेटर डिझाईन करावं, एक लॅग कॉम्पन्सेटर डिझाईन करावं लागेल. सिमिलरली जसं प्रिव्हियस न्युमरिकल्स मध्ये आपण बघितलं होतं, एक लीड कॉम्पन्सेटर आपण डिझाईन केलं होतं एक कॉम कॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन साठी. तर हे एक पोलर प्लॉट होतं. सिमिलरली ट्रान्सफर फंक्शन पण आपण डिफाईन केलेलं आहे लॅग कॉम्पन्सेटर साठी, अँड एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम मॅक्झिमम लॅग अँगल अँड रिलेशनशिप बिटवीन द मॅक्झिमम लॅग अँगल अँड फाय एम अँड बीटा, आपण ते पण या लेक्चर्स मध्ये बघितलं. तर सगळ्यांनी हे जे काही लेक्चर आहे बघा, बट सोबत ग्राफ पेपर आणि बुक पेनचा यूज करूनच प्रॅक्टिस करा लेक्चर सोबत, बिकॉज कंट्रोल सिस्टीम मध्ये रट्टा चालत नाही. वी नीड कम्प्लीट प्रॅक्टिस, वी नीड कम्प्लीट अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ वी नीड टू अंडरस्टँड कम्प्लीट कन्सेप्ट ऑफ द कंट्रोल सिस्टीम, तेव्हाच आपण ते सॉल्व्ह करू शकतो. सिमिलरली मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की पोलर प्लॉट, बोडे प्लॉट आणि रूट लोकल याचे दोन तीन न्यूमरिकल याचे दोन तीन न्यूमरिकल प्रत्येकाने सॉल्व्ह करायचे आहे, आणि सॉल्व्ह करून ते प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला इकडले पण न्यूमरिकल इझिली समजणार, ठीक आहे. त्यामुळे बोडे प्लॉट, रूट लोकस आणि पोलर प्लॉट हे सॉल्व्ह करून बघा. प्रिव्हियस कंट्रोल सिस्टीम वनचे नोट्स काढा आणि ते प्रॅक्टिस करा, तेव्हाच तुम्हाला कंट्रोल सिस्टीम टू चांगल्या पद्धतीने, त्याच्यातही पहिला युनिट कॉम्पन्सेशन टेक्निक जो बोडे प्लॉट, रूट लोकस अँड पोलर प्लॉटवर पूर्णपणे डिपेंड आहे, त्यामुळे तो तुम्हाला लागतो, ठीक आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया बोडे प्लॉट फॉर द लॅग कॉम्पन्सेटर, ऑल्सो फॉर स्टेप डिझाईन फॉर द लॅग कॉम्पन्सेटर युझिंग बोडे प्लॉट, त्याच्या स्टेप्स पण आपण बघू. थँक्यू.